छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्याचा पहिला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत 2 दिवसात निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. रायगडाच्या संवर्धनाचे काम अगोदरपासूनच सुरू आहे, त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी आधीच दिला होता. संपूर्ण कामासाठी सुमारे 606 कोटी रुपयांचा गरज लागणार आहे, त्यासाठी आणखी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले. महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे असेल, राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण राहू देणार नाही. आज झालेल्या पहिल्याच बैठकीत पहिलाच प्रस्ताव छत्रपतींच्या रायगडासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला, याचा मला विशेष आनंद वाटतो. दुसरा महत्वाचा मुद्दा अर्थातच शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीची व त्यांच्यासाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांची वास्तव माहिती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिलेले आहेत. 1 ते 2 दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर मोठी मदत करण्यात येणार आहे. येत्या 2 दिवसात त्यांचा निर्णय घेण्यात येईल असेही माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आजपर्यंत काय घडलं आहे, शेतकऱ्यांना काय मदत मिळाली किंवा मिळाली नाही, काहींना कर्जमाफीचे पत्र मिळालेले आहेत मात्र कर्जमाफी दिलेली नाही, मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे, पदरात काही पडलेले नाही ही आम्हाला समजले आहे, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य नाही तर तो आमचा निश्चय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करू, महाराष्ट्राच्या वैभवात भर घालू असाही विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता सेक्युलर झाली आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा सेक्युलर म्हणजे काय याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करून पत्रकारांना निरुत्तरित केले. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात. धन्यवाद.